सुप्रिया आणि अमित त्यांच्या दोघांच्या लग्नाला 6 महिने झाले। सुप्रिया तरी नाराजच असायची, त्यांच्यासोबत बोलायची नाही, जास्त प्रेमाने राहायची नाही, मनातल्या मनात उदास असायची। मग त्याने प्रेमाने एक दिवस विचारले, तू अशी उदास का असतेस? तू माझ्यासोबत सुखी नाही आहेस का? मग तेव्हा सुप्रियाने तिच्या प्रेमाची हकीकत सांगितली। ते त्याने ऐकले, तिचे एका मुलावर प्रेम होते आणि त्याची डिटेल सगळं काही अमितने विचारले आणि सुप्रियाने त्या मुलाचे सगळं काही सांगितले। सुप्रियाचे राहुल नावाच्या मुलावर खूप प्रेम होते। जेव्हा अमितने राहुलचे पूर्ण डिटेल्स काढले तेव्हा राहुल हा त्याचा लहानपणीचा शाळकरी स्कूल बेस्ट फ्रेंड होता। लहानपणी तो एका ॲक्सिडेंटमध्ये खूप त्याला भरपूर लागलं होतं। तेव्हा राहुलविषयी डॉक्टरने असं काही सांगितलं होतं की तो जास्त दिवस जगू शकत नाही, त्याची लाईफ जास्त काळ नाही आहे, तो 35-37 वयाच्या आत जास्त टिकू शकत नाही। पण ही राहुलला त्याविषयी माहिती नव्हती। काही दिवसांनी अमितने सुप्रियाचं लग्न राहुलशी लावून देण्याचं ठरवलं। तसं घरच्यांनाही कळवलं, घरचे अगोदर नाही म्हणत होते। नंतर त्यांचा पण होकार आला सुप्रियाचा आणि राहुलचं लग्न झालं आणि त्यांना एक मुलगा पण झाला। 3 वर्ष झाले त्यांचा संसार थाटला। इकडे अमितने पण लग्नाचा विचार केला नाही, त्यांनी पण लग्न नाही केलं। काही दिवसानंतर 3 वर्षानंतर राहुलला अचानक देवा घरी गेला। त्यानंतर सुप्रिया तिच्या मुलासोबत एकटीच राहिली। तेव्हा परत अमितने सुप्रियाशी लग्न करायचं ठरवलं। तेव्हा घरच्यांना पण कळवलं, घरच्यांचा नकार आला। सुप्रिया एका मुलाची आई आहे आणि तू एका मुलाच्या आईबरोबर लग्न कसं करशील? परत तो मुलगा तुझा नाही आहे। तरीही अमितने घरच्यांचं न ऐकता सुप्रियाशी लग्न केले। काही दिवसांनी घरच्यांनी पण त्यांना स्वीकारलं। अमितपासून त्यांना एक मुलगी झाली आणि त्यांचा परिवार पूर्ण झाला। यामध्ये अमित एक सुस्वाभाविक व्यक्ती आहे जो त्याच्या बायकोला समजून घेऊन तिची आयुष्यभर साथ दिली। तर अमितचे हे निर्णय तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कळवा। धन्यवाद।